पद्मश्री पद्मजा फेनानी जोगळेकर यांच्या स्वरांची किमया श्रोत्यांनी अनुभवली. औचित्य होतं आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे आयोजित पहाट पाडव्याचं. यावेळी भावगीतं, गझल, होरी, भजन अशा नानाविध स्वराविष्कारांना रसिक मंत्रमुग्ध झाले. दीपावलीच्या प्रकाशमान पर्वातील पाडव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याच निमित्त नाशिकच्या आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे यांनी गंगापूर रोड परिसरातील रसिकांना अनमोल भेट दिली. सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणानी जोगळेकर यांच्या एकापेक्षा एक सरस गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. Thank you.
यावेळी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता स्वरबद्ध करून पद्मजा फेणानी यांनी सादर केल्या. या सोहळ्यास पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल, महिला आणि बालकल्याण आयुक्त विनीता सिंघल, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, ॲडव्होकेट नितीन ठाकरे, नगरसेवक योगेश हिरे, स्वाती भामरे, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरीश बैनल, पोलीस उपायुक्त श्रीकांत कोकाटे, आमदार अनिल कदम, माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी नगरसेवक सुरेश पाटील आदींसह रसिक मोठ्या उत्साहानं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.